नमस्कार. जगामध्ये 8 अब्ज लोकसंख्या आहे आणि या 8 अब्ज लोकसंख्येमध्ये 5.3 अब्ज लोकसंख्या ही सध्या मोबाईल युज करत आहे. हा सगळ्यात मोठा आकडा समोर आलेला आहे आणि याविषयी जी डिटेल माहिती आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. अजून ही माहिती आपल्याला डिस्कस करायची आहे की यामुळे होणारे जे आजार आहेत आणि यामुळे होणारा आपल्याला आर्थिक जो ताण आहे किंवा फिजिकली जे काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात ह्याचा कुठे ना कुठं आपल्या घरच्यांच्या पैशांवरती ह्याचा दबाव तयार होत आहे सध्या. आणि ह्यावरच आपल्याला एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण असे जखडून गेलो आहेत की आपल्याला यातून बाहेरही येता येत नाही. जी काही माहिती आहे सगळी माहिती आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आज बघायची आहे. त्यानंतर ही माहिती बघायची आहे की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला या ठिकाणी फक्त 1 सेकंद लागतो सबस्क्राईब करण्यासाठी. सबस्क्राईब केला तर खरंच मोटिवेशन भेटतं नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्यासाठी. तर चला आपण बघूया नवीन माहिती काय आहे आजच्या दिवशी आपल्याला डिस्कस करायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लोकमतनी माहिती प्रकाशित केली आहे. काय माहिती आहे की भारतीयांचा रोज 7 तास मोबाईलवर टाइमपास होत आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या जवळपास 140 कोटी लोकसंख्या आहे आणि 140 लोकसंख्या असलेल्या देशामध्ये तुम्ही बघू शकता की दररोज 70% लोक हे झोपण्याच्या आधी मोबाईलवर सक्रिय असतात. स्क्रीन टाइम व सोशल मीडियाचा वापर जितका जास्त तितके मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे भारतामध्ये. 70% लोक झोप घेण्याच्या आधीही हातातून मोबाईल सोडत नाहीत. सोशल मीडियाचा वापर सक्रिय असतात असे एका पाहणीतून आढळून आले आहे. आणि ही सगळी गोष्ट ज्यावेळेस आढळून आली ही वॉशिंग्टन जे की अमेरिका आहे त्या ठिकाणी ह्या गोष्टी प्रकाशित करण्यात आल्या. त्यानंतर संपूर्ण जगामध्ये ह्या गोष्टी प्रकाशित झाल्या आणि भारताचा ज्यावेळेस ह्यावर म्हणजे रिसर्च करण्यात आलं की भारताची काय परिस्थिती आहे तर भारताची अशी परिस्थिती तुम्हाला या ठिकाणी आढळून आली की भारतीय रोज जवळपास 7 तास मोबाईलवर टाइमपास करतात. तुम्ही बघू शकता की एका व्यक्तीचे सरासरी 11 अकाउंट आहेत. ते जर बघितलं आपण जगातील लोकसंख्या 8 अब्ज असून त्यामध्ये जवळपास 5.3 म्हणजे अब्ज लोकसंख्या आहे जी इंटरनेटचा वापर करते. सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये सर्वाधिक संख्या चीनमध्ये आहे. मात्र भारतीय लोक सोशल मीडियावर सर्वात जास्त वेळ वाया घालतात हे यातून प्रकाशित झालं. रेड सीयर ही प्लॅटफॉर्मने ही सगळी माहिती या ठिकाणी मांडलेली आहे. जे की अमेरिका ब्रिटन एका व्यक्तीचे सरासरी सोशल मीडियावर 7 अकाउंट असतात. परंतु त्या तुलनेने जर भारताचे भेटले तर 11 म्हणजे प्रत्येक तरुणाचे किंवा तरुणीचे 11 अकाउंट आहे सोशल मीडियावरती प्रत्येकी म्हणजे ऍव्हरेज जर काढलं तर. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्या समोर येतात त्याचा खरंच आपल्याला नक्कीच धक्का बसणार आहे. तर हे जे थोडंसं आहे हे थोडंसं कमी केलं पाहिजे जेणेकरून ह्याचा परिणाम आपल्यावरती होत नाही. कारण याचा परिणाम आपल्या घरच्यांवरती होतो. कारण घरच्यांना ह्या मोबाईलचं बिल असू द्या किंवा तुमचे जे काही बिल असतात ते घरच्यांना भरावे लागतात. तुम्हाला मानसिक आरोग्य किंवा जे काही त्रास होणार आहे तो सगळ्या घरच्यांना करावा लागतो. तर मुलांनी विशेष करून आणि मुलींनी पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्याशा कमी केल्या पाहिजेत आणि आपलं जे काही टार्गेट किंवा आपलं जे काही अचीव करायचं ड्रीम वगैरे असेल त्या ठिकाणी सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर ही माहिती संपूर्ण लोकमतमध्ये प्रकाशित झाली तुम्ही बघू शकता. आणखी काय माहिती समोर आली आहे मुलींच्या बाबतीत तुम्ही बघू शकता. मला दिसत असेल मुलींना सावधान करण्यात आलेलं आहे की सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मुलांपेक्षा मुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतात. मुलींना सायबर बुलिंग लैंगिक छळ अशा गोष्टीचा सोशल मीडियाचा सामना करावा लागतो. त्यातून असे काही प्रसंग घडतात की त्यामुळे मानसिक ताण सुद्धा वाढतो. संबंधित व्यक्तीला नैराश्य येऊ शकते. सोशल मीडियाचा 60% वापरकर्त्यांना सोशल मीडियामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. तर हा त्रास कशामुळे सहन करावा लागतो की जर तुम्हाला लाईक्स किंवा तुम्हाला सबस्क्रायबर्स किंवा बाकी जे तुम्ही हे करता म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे सोशल मीडियावरती अकाउंट आहे तुम्ही इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा किंवा ह्या ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर आहेत सक्रिय त्या ठिकाणी जर तुम्हाला अशा कुठल्याच गोष्टीकडून सपोर्ट जर भेटत नसेल तर तुम्हाला ह्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावरती होतो असं हा संपूर्ण ज्या कंपनीने प्रकाशित केलं आहे त्यांनी ह्यांचं म्हणणं आहे सर्व गोष्ट. तर तुम्हाला ह्यातून एवढं तरी समजतं की ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला परिणाम व्हायचा नसेल तर आपल्याला ह्यातून थोडस कमी होता होईल. जितकं तुम्ही कमी ह्याचा वापर करू शकता जेणेकरून याचा परिणाम आपल्या शरीरावरती होऊ देऊ नका. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर असा परिणाम करायला लागल्या तर नक्कीच आपल्याला यातून खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. आगामी काळामध्ये तर खूप सोशल मीडियाचा वापर वाढणारच आहे. परंतु वापर वाढत असताना जर तुम्ही ह्यावर कंट्रोल करत असाल तर तुम्ही खरंच म्हणजे स्वतःही वाचणार आहेत आणि तुमच्या फॅमिलीलाही तुम्ही सेफ ठेवणार आहे. तर आणखी काही रिपोर्ट आले होते ज्यावेळेस समोर ज्यावेळेस खास करून ज्यावेळेस मुली कॉलेज किंवा अशा ठिकाणी जातात त्यांना सगळ्यात जास्त मोबाईल युज करण्याची सवय असते.
असं या डाटामधून सांगितलेलं होतं. परंतु हा डाटा सरस भेटला तर तसं सर्वस्व म्हणजे बरोबर नाही होणार, कारण मुलंही त्याच प्रमाणात युज करतात, म्हणजे जितक्या मुली किंवा मुलं ते दोघेही युज करतात सगळ्यात जास्त मोबाईल. परंतु ह्या सर्वेक्षणातून सगळ्यात जास्त संख्या जर भेटली तर मुलांची सगळ्यात जास्त आहे. पण मुलींना याचा मानसिक त्रास जास्त होतो, कारण मुलं तर थोडस ह्याला इग्नोर पण करू शकतात, पण मुलींना अशा गोष्टी थोडस चालणार नसतात. म्हणून ह्या डाटामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की मुलींना थोडस सोशल मीडियावरती जे ऍक्टिव्ह आहेत ना त्या थोडस कमी झाल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना ह्या सगळ्या ज्या म्हणजे ते त्यांच्या स्टडी बाबतीत किंवा जे काय असतात त्या ऍक्टिव्हिटी करू शकतात, परंतु त्याच्या व्यतिरिक्त ज्या ऍक्टिव्हिटी करत असतात त्या थोडस कमी करणं हे खूप गरजेचं आहे, कारण त्यांना मानसिक त्रास होतो ह्या रिपोर्ट मधून हे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जर मुलांमध्ये तर भेटलं तर ज्यावेळेस मुलं म्हणजे जवळपास बघू शकता तुम्ही भारतातील नागरिक दररोज सरासरी 7.3 तास स्मार्टफोनवर असतात. लहान मुलं तर सगळ्यात जास्त युज करतात मोबाईल ज्यावेळेस ते म्हणजे शाळेतून येतात किंवा त्यांना शांत करण्यासाठी किंवा त्यांना बाहेर खेळू न जाण्या देण्यासाठी आजकाल आईवडिलांनी हा मार्ग अवलंबला. म्हणजे काय आहे तो मार्ग की त्यांना मोबाईल द्यायचा की आणि घरात बसायला सांगायचे, जेणेकरून बाहेर जायची टेन्शनच नाही ना. तर तो मुलगा घरी बसला तर तो गेम वगैरे खेळणार, सोशल मीडियावरती नको नको ऍक्टिव्हिटी करणार, म्हणजे वेगवेगळे कार्टून्स वगैरे बघत बसतात. तर यातून त्याला एक ऍडिक्शनही होऊ लागतं आणि त्याच्यानंतर त्याला डोळ्यांचा आजार लहानपणापासूनच तयार होतो. तर तो आजार जेव्हा मोठा होतो त्यावेळेस तर खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणजे हे जे काय आहे ना सगळं तर आपल्यापासून सुरुवात होतं, म्हणजे आईवडिलांनी या गोष्टीतून सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं ह्या मुलांना तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करताय सगळ्या गोष्टी एकच बाजूला राहिल्या, परंतु तुम्ही अशा पद्धतीनं जर त्यांना म्हणजे मोबाईलच्या द्वारे जर तुम्ही त्यांना आतापासूनच जर अशी सवय लावली तर आगामी काळामध्ये जे काही तुम्हाला म्हणजे परिणाम भोगावे लागतील ते खूप वाईट असणार आहे. कारण त्यांना एकदा ही सवय लागली तर ती व्यसनासारखी सवय आहे मोबाईलची, त्यात थोडस त्यांना झोपणे किंवा बाहेर खेळू जाऊ खेळायला जाऊ देणे किंवा ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पार्टिसिपेट करायला लावणं खूप गरजेचं आहे सध्याच्या. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता की जवळपास म्हणजे तुम्ही हे करता का असं यांनी विचारलंय की सोशल मीडियाचा वापर करते फोटोशॉप किंवा दुसऱ्या ऍपमधील फिल्टरचा उपयोग करून आपले फोटो अपलोड करतात, आपण औषध कसे आनंदी आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, पण प्रत्यक्षात अनेक माणसे दुःखी असतात. मात्र हे माणसे सोशल मीडियात वास्तवापेक्षा वेगळे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करतात. आपण 100% कसे परफेक्ट आहोत हे दाखवण्याचाही यांचा प्रयत्न असतो, असं एक हेल्थ केअरच्या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर ही सगळी जी काय माहिती आहे ना ही कुठं ना कुठं चालून आपल्याला एकंदरीत अशा पद्धतीने परिणाम करून जाते की आपण जे आहोत ते प्रेझेंट करण्याच्या नादामध्ये आपण स्वतःला असं लोकांना वाटतं की आपण स्वतःला प्रेझेंट करत आहोत, परंतु हे दाखवून सुद्धा चुकीचं आहे. आपण जसे आहोत तसे जर लोकांना जर समजत असेल तर ते सफिशियंट आहे, पण का दाखवायचं ना, दाखवायचीच गरजच नाही. तर हे सगळे ह्या संपूर्ण माहितीमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. त्यानंतर हेही आपल्याला कळलं पाहिजे की जर म्हणजे आपण ज्यावेळेस स्वतःला अनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आपण काय आहोत, परंतु ज्यावेळेस जास्त तुम्ही एखादी गोष्ट जर खोटी बोलत असाल किंवा जर खोटी ऍक्टिव्हिटी जर करत असाल तर तुम्हाला कुठं ना कुठं चालून एक ना एक दिवस त्या गोष्टीचा तुम्हाला उलगडा होतो. जर तुम्ही खरं बोलत असाल तुम्हाला ते लक्षात ठेवण्याची गरज असते, जर तुम्ही खोटे बोललात तर तुम्हाला ते लक्षात ठेवावे लागतं, त्यानंतर तुम्हाला ते त्याच्यावर आणखी खोटे बोलावे लागते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय होतात सोशल मीडियामधून दुसऱ्यांपर्यंत पोहोचतात त्या चुकीच्या गोष्टी आहेत, आणि याचा त्रास नक्कच नंतर आपल्याला मानसिकरित्या होतो आणि त्यानंतर आपण मोबाईलवर युज करतो. आणि आजकाल तर हल्ली इतका म्हणजे वापर झालेला आहे मोबाईलचा की यातून जे त्रास होत आहेत ना हे खूप म्हणजे चक्क म्हणजे क्राईम पर्यंत चालले आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना थोडस कमी जर झाल्या तर नक्कीच भारताच्या विकासामध्ये सपोर्ट होणार आहे. म्हणजे जर ह्या गोष्टीतून हे प्रकाशित करण्यामागचं एवढंच रिझन आहे की हे वापरकर्ते जे आहेत ना यावरती थोडासा आळा बसला पाहिजे आणि थोडस कमी वापर झाला पाहिजे, आणि जितकं आपल्याला पाहिजे. कारण मान्य आहे की आता सध्या म्हणजे सोशल मीडियाचा वापर करणे खूप काळाची गरज आहे, परंतु त्यातूनही थोडस जर आपल्याला कंट्रोल करता आलं म्हणजे झोपण्याच्या पूर्वी जेवणाच्या वेळेस किंवा ऑफिशियल कामाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी तर तुम्ही ऍटलीस्ट मोबाईल युज करू नका, जास्तीत जास्त टाइम तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही स्पेंड करू शकता. आता ही सगळी माहिती तुम्हाला मी या ठिकाणी म्हणजे सविस्तर काय आहे ती एक्झॅक्टली सांगितली आहे. तर तुम्हाला ही सगळी माहिती जर आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुम्हाला या ठिकाणी जर नवीन अपडेट्स हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर नाही केलं तर तुम्हाला भेटणार नाही. तर ही अशा पद्धतीची माहिती होती जी तुमच्या समोर मी ह्या संपूर्ण म्हणजे लेखद्वारे मांडली आहे. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.